खऱ्या अर्थाने आमचं आंदोलन हे जागर जाणीवेचा एक महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनातली जी जाणीव आहे की त्या आमच्या दोन दुर्दैवी चिमुकल्यांना न्याय मिळावा, आरोपीला कॅपिटल पनिशमेंट मिळावी, न्यायिक प्रक्रिया जलद गतीने व्हावी, चार्जशीट तातडीने दाखल व्हावी, यातले जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कडक कारवाई त्या ठिकाणी व्हावी हीच महाराष्ट्राची भावना आहे, भारतीय जनता पक्षाची सुद्धा मागणी हीच आहे. सरकार त्या दिशेने काम करतं आहे आणि यापुढेही काम करेल. पण या सगळ्या घटनांमध्ये राजकीय संधी साधूपणा जो महाराष्ट्र विकास आघाडीचे काही नेते करतायत तो संधी साधूपणा हा जनतेला लक्षात येतो आहे, महाराष्ट्राला लक्षात येतो आहे. आणि त्यामुळे अशा संधी साधूंना भर चौकामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रश्न विचारतो आहे या भावनेने या आंदोलनाला आम्ही त्या ठिकाणी बसलेलो आहोत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र विकास आघाडीमधले घटक पक्ष हे संविधान, संविधानिक प्रक्रिया, संविधानाअंतर्गत असलेल्या व्यवस्था, न्याय, न्यायालयीन व्यवस्था याबद्दल प्रचंड उदासीन किंबहुना अपमान करण्याच्या मनस्थितीतली लोक आहेत. आणि त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने सांगायला का लागला हा पहिला शरद पवारांना प्रश्न आमचा. पवारसाहेब तुम्ही ज्येष्ठ नेते आहात ना, तुम्हाला 2004 त्या ठिकाणची मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश माहीत नाहीत. ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे आदेश न्यायालयाचे संविधानाअंतर्गत आहेत, महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये, महाराष्ट्रातल्या माल महसुलाचं नुकसान होता कामा नये, लोकांना अडचणी निर्माण होता कामा नये, अर्थव्यवस्थेवर परिणाम होता कामा नये, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट असतानाही तुम्ही भूमिका घेतलीत याच्या मागचा हेतू काय होता? न्यायालयाला काल ऑर्डर द्यावी का लागली, कोर्टात लोकांना का जावं लागलं, याचं उत्तर एवढंच आहे. पवारसाहेब तुम्ही आणि तुमच्या बरोबरची जी मंडळी आहेत ही महाराष्ट्रामध्ये अराजकता आणि अव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. अराजकता अव्यवस्था निर्माण करून स्वतःचा राजकीय संधी साधूपणा एवढा भंपकपणा पवारसाहेब तुमच्याकडनं अपेक्षित नाही. सरकार कुठेतरी संवेदनशील नाही असंही थेट गृहखात्यावर टीका केली, गृहखात्यावरती टीका केली. मला वाटतं पवारसाहेबांना हा प्रश्न विचारायचा अधिकार आहे का? ते स्वतः मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असताना गोवारी हत्याकांडातील आमच्या त्या ठिकाणी बंधूंना भगिनींना ज्या पद्धतीने नागपुरात त्या ठिकाणी गोळ्या घातल्या, जनरल डायरपेक्षाही वाईट अशा पद्धतीने गोळ्या घालून त्यांचा खून पाडला, त्या सरकारचे मुखिया असलेले पवारसाहेब संवेदनशीलतेवर देवेंद्रजींना प्रश्न विचारणार? आम्ही त्यांना आरसा पाठवणार आहोत, आरसा, आणि तो फार जुना आरसा पाठवणार नाही आहोत, नागपूरवरनं आणूनच पाठवणार आहोत. त्या आरशात पहिलं तुम्ही स्वतःला बघा, मग दुसऱ्यांना प्रश्न विचारा. ज्या पद्धतीची संवेदनशीलता, आवश्यकता, कार्यवाही आणि गती या दोन आमच्या चिमुकल्यांना न्याय मिळवण्यासाठी देण्यासाठी, त्याच्या परिवाराला न्याय देण्यासाठी आवश्यक आहे, ती सरकारने अतिजलद गतीने केली आहे. त्याचा पाठपुरावा आमच्या चित्रातही आहे, शीतलताही आहे, आमची सगळी मंडळी ही करतायत, आम्ही करतो आहोत. त्यामुळे तुम्ही सूचना द्या, भरीव सूचना द्या, त्या ठिकाणी आवश्यक कायद्यातले बदल आवश्यक असतील तर ते सुचवा. तुम्ही हे काही न करता न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात अराजकता भडकवण्याचं काम करताय, हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मला वाटतं रस्त्यावर त्यांना यावं लागलं आणि ते दुर्दैव आहे. त्या दोन चिमुकल्यांसाठी ते आले असते तर महाराष्ट्राला ते कदाचित आपलंसं वाटलं असतं, पण रस्त्यावर येऊन या सगळ्या मागे मतांचं वाडगं घेऊन माझ्या बाजूने उभं राहा असं मतांचं वाडगं घेऊन उद्धवजींना रस्त्यावर यावं लागलं हे महाराष्ट्र उभ्या डोळ्याने पाहतोय. मला वाटतं राज ठाकरे सातत्याने बोलत आहेत आणि राज ठाकरे त्याचा दाखलाही देत आहेत. यावर पवारसाहेब उत्तर देत नाही याचाच अर्थ पवारसाहेबांचं मौन हे राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांचं
स्वीकृती आहे आणि त्यांच्या आरोपांची जर शरद पवार साहेबांनी स्वीकृती केली असेल तर त्याबद्दल आमचेही त्यांना प्रश्न आहेत की जातीपातीतला माथी भडकवून राज्य भडकवणे हा कुहेतू पवार साहेब बरा नव्हे. मुळामध्ये पवार साहेब तुम्ही संविधान मानता की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला न्याय योग्यच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गक्रमणेवर चालणं महाराष्ट्राने हे अपेक्षितच, पण दुतोंडीपणा, भंपकपणा, संधीसाधूपणा हे महाराजांच्या लेखी शब्द नव्हते. जे पवार साहेब तुमच्या डिक्शनरीत आहेत हे दुर्दैव आहे. बघा, ज्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. केंद्रीय गृहमंत्र्यांनी जे काम केलंय, गृह मंत्रालयाने काम केलंय, त्याच्यावर भाष्य करणे ही माझी जबाबदारी नव्हे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी केलेलं काम हे कायद्याला धरून आहे, आणि जर पवारांना किंवा त्यांच्या साथीदारांना तसं वाटत नसेल तर त्यांनी गृहमंत्रालयाशी संपर्क करावा. ज्या पद्धतीचा कायदा, शक्ती कायदा अनिल देशमुखांनी आणला होता तो बिना दाताचा होता. त्यामधले असलेले कायद्यातली प्रावधान हे न्यायापेक्षा केवळ वर मलमपट्टी लावणारे होते, आणि म्हणून त्याही वेळेला सभागृहामध्ये मी आमच्या सगळे सहकारी बोलले आहेत, तो संयुक्त समितीकडे पाठवल्यानंतर पुढची त्याची मार्गक्रमणा गतिविधी चालू आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करू. हमारा सवाल ये है कि शरद पवार साहब और उद्धव जी इनको 2004 के मुंबई हाईकोर्ट के कानून के अंतर्गत संवैधानिक दिए हुए आदेश पता नहीं थे क्या? उनके मन की मनीषा क्या थी? महाराष्ट्र में अर्थव्यवस्था में कहीं ना कहीं कमजोरी आ जाए, सभी जीवन आम महाराष्ट्र का जहाँ पर तकलीफ में हो जाए, वहाँ पर हमारे किसान हो, युवा हो, माता भगिनी हो, इनको कहीं ना कहीं इस बंद से तकलीफ पैदा की जाए, ये अराजकता, अनास्था ये निर्माण करने का प्रयास ये महाराष्ट्र विकास आघाड़ी का है. महाराष्ट्र ये जानता है, हम उनके इस बात का स्वागत जरूर करते हो करेंगे कि हमारी दो जो बच्चियाँ हैं उनके ऊपर अन्याय हुआ है, उसके ऊपर कानूनन जो कार्रवाई जलद गति से हो रही है, होनी भी चाहिए, उसमें उनके कुछ सजा हुए तो सरकार को जरूर दे. लेकिन बावजूद उसके राजनीति करना, ये ओछी राजनीति का परिचय पवार साहब ठीक नहीं, आपको शोभा नहीं देता है. ये सब नौटंकी कर रहे हैं, ये सब नौटंकी कर रहे हैं. कलकत्ता की घटना के बाद तो उन्होंने मुंह नहीं खोला. कोरोना के समय हमारे माता बहनों पर जिस प्रकार से अन्याय अत्याचार हुए तभी तो उन्होंने मुंह नहीं खोला, और आज जहाँ पर ये मुंह खोलकर राजनीति कर रहे हैं तो रास्ते पर उतरे हुए उद्धव जी, शरद पवार, नाना पाटोले ये उन बच्चियों के न्याय के लिए उतरते तो हम समझ पाते, ये वोट की राजनीति करने के लिए उतरे हैं उनकी हम निंदा करते हैं. भाई, मुंबई उच्च न्यायालय ने आपको जो आदेश दिए उसमें सरकार का क्या लेना देना? उच्च न्यायालय के आदेश का पढ़ाई आपका नहीं होगा तो क्लास लगा दीजिए, रामभाव मार्ग की प्रबोधिनी में हम देंगे क्लास आपको. लेकिन यहाँ पर संवेदनशीलता की बात यह होती कि हमारे माता बहनों को और न्याय देने के लिए कुछ सुझाव देते, वो सर्वपक्षीय बैठक बुलाते, कुछ वो पत्र लिखकर होम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर से बात करते, न्यायालय से संपर्क करने की बात करते, एडवोकेट जनरल से कुछ बात करते, ये उन्होंने कुछ नहीं किया है. इसका मतलब स्पष्ट है, उनको किसी को न्याय देने में जरा भी उनका ये हिस्सा नहीं है. सिर्फ अराजकता फैलाना ये उनकी मनीषा है. जब पवार साहब सरकार में थे शायद ऐसे धंधे वो करते होंगे, जब वो धंधे उससे समय करते होंगे, इसके लिए उनके मन में डर है. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.